काही मला बरोबर नाही, पण आज काय कार्यक्रम आहे? क्लास पूर्ण दिवस पॅक आहे. सकाळी 10 वाजेपासून कांताई सभागृहामध्ये दीपस्तंभाचा कार्यक्रम होता, तो आटोपत तिकडे डायरेक्ट इकडे आलो. त्यामुळे घरी तसं सांगून निघावं लागतं. त्यामुळे अगोदरच तिने नाश्ता न करता पोळी भाजी करून ठेवली, खाऊन जा म्हणजे नाही आलं तरी चालेल. नंतर मी तिला सांगितलं जेवण झाल्यानंतर आता काही मी दुपारी जेवायला येणार नाही म्हटलं, ते माहिती होतं म्हणूनच पोळी भाजी केली. कारण आपल्याला कोणते दिवस काही फरक नसतो, सगळे दिवस सारखे असतात. त्यांना रविवार असो सोमवार असो आमच्या करता काम करत असताना सुट्टी हा प्रकार नाही. आज रविवारचा दिवस इथला कार्यक्रम आठवला की 5 वाजता परत कांताई वगैरे जायचं. तिथे आमच्या आदरणीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या नावाने जो पुरस्कार दिला त्याचा कार्यक्रम. इथे उभं राहून बोलणं हे माझ्याकरता तसं कठीण आहे, इथपर्यंत पोहोचणं तुम्हाला किती कठीण असेल मला माहिती आहे. आणि तुम्ही बऱ्याच वेळेस अडकून पडलेले असतात ना घरामधली सगळी कामं, मी बऱ्याच वेळेस सोडून देतो. काय तो करता करविता असं म्हटलं की बरीच कामं सुटतात बरं का. आणि मग आपल्याला जे करायला पाहिजे ना प्राधान्यक्रमाने ते आपण करू शकतो. ही पालक सभा तुमच्या करता गुरुकृपा क्लासेसचं नाव पण किती छान आहे बघा, गुरुकृपा या नावात खूप मोठी ताकद आहे बरं का. त्यांनी काय सवयी बिवई त्यातलं तेल किती घ्यायचं किती जायचं ते बरं छान सांगितलं होतं मला समजलं असतं. त्यांनी सांगितलं तुम्हाला तसं असतं, सगळे शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवतात. तिथे जाती भेद काहीच नाही. मी लहान होतो तर मला कधीच कळायचं नाही, आताही कळत नाही, पण आता मला माहिती आहे जात अशी असते म्हणून. ती मला समाजाने शिकवली बरं, आई वडिलांनी नाही शिकवली कधीच नाही. तुम्ही बघा शाळेमध्ये जाणारी मुलं त्यांच्या डोक्यात कधीच नसतं, आपण घालतो म्हणून मग समाजामध्ये प्रॉब्लेम होतात. सगळं गणित जातीवरती चालायला लागतो. गुरुकृपा त्याच्याकरता बोलतोय, गुरु करे असं काही नसतं, सगळे सारखे असतात. मला एक लग्नाची गोष्ट जास्त सांगली नाही, शिष्य पण तसा असावा लागतो. आपल्या सगळ्यांवरती सारखी गुरुकृपा आहे. आपली जोळी किती मोठी आहे ते बघा, जेवढं टाकून घ्या येईल तेवढं टाकून घ्या, मार्ग नका टाकू बरं. आपला प्रॉब्लेम किती आहे फार मोठा. मी सरांना विनंती करेल की तुमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये असं काही वेगळं शोधा, मार्क कमी असले तर चालतील मुला, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे ना. एक छोटस उदाहरण सांगतो, आमची एक परीक्षा असते, आम्ही जळगाव शहरातल्या अभ्यासात मागे असलेल्या मुलांना थोडस काही उपचारात्मक किंवा रेमिडियल कोचिंग असं त्याला म्हणतात ते करण्याचं काम करतो. आणि एक प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द मराठी असा प्रश्न होता. प्रश्नामध्ये 4 शब्द दिलेले होते, शब्द होते दूध, चहा, चिवडा आणि कॉफी. चिवडा, आता तुम्ही चिवडा लिहिलं ना की आमचं सगळं शिक्षण क्षेत्र तुम्हाला मार्गदर्शन येणार पैकीच्या पैकी. कारण बाकी लिक्विड फॉर्म मध्ये सॉलिड फॉर्म मध्ये आहे, काही जण म्हणतील हे सगळे दुधाचे पदार्थ आहे, चिवडा काही दुधाचा पदार्थ नाही आहे. तुम्ही लावलेलं सगळं लॉजिक बरोबर आहे. ते प्रश्नपत्रिका चेक करून आल्यानंतर मी जेव्हा सहज बघत असतो मधून मधून, आमच्या एका विद्यार्थ्याने लिहिलं होतं कॉफी आणि आमच्या शिक्षकाने त्याला चुकीचं लिहिलं होतं, 0 मार्क दिले होते. त्या मुलाला जाऊन भेटलो आणि त्याला विचारलं का रे बाबा तू कॉफी उत्तर का लिहिलं, त्याने सांगितलं उत्तर होतं मी चहा प्यायलो आहे, मी दूध प्यायलो आहे, मी चिवडा खाल्ला आहे, मी कॉफी कधी प्यायलो. त्याने पण लॉजिक लावलं, त्याला मार्ग नाही द्यायचे का. तुमच्या दृष्टीने तो पट्टा असेल, माझ्या दृष्टीने त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. काही वेळेस त्याला लॅटरल थिंकिंग असं पण म्हणतात. मुलांमध्ये हे आहे की अशा महोत्सवाचा सरांनी उल्लेख केला, मनोज पाटील सरांनी, त्या निमित्ताने आम्ही जळगावमध्ये एका मुलीला बोलवलो होतो गौरी गाडगे नावाच्या, जी तुमच्या माझ्या परिभाषेमध्ये काही काळजी करू नका, सगळा आवाज जातोय, तुम्ही गडबड करू नका. मी पाहिजे
पाहिजे कोणाला लागली ना असं काही डिस्टर्ब झालं की म्हटलं गौरी गाडगीळ गौरी गाडगीळ तुमच्या माझ्या परिभाषेमध्ये मेंटली रिटार्डेड किंवा मतिमंद असणारी ही मुलगी जिने भारताला पॅराऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल स्विमिंग मध्ये मिळवून दिलेला आहे. तुम्ही जर तिचा येलो नावाचा पिक्चर बघितला नसेल तर तो जरूर बघा. दंगल नावाचा पिक्चर आई वडिलांनी मुला बाळांसह नक्की बघावा. प्रकाश बाबा हा बघितलं मला माहिती आहे. सैरण पण बघितलं की नाही आजूबाजूच्या लोकांची कसलीच काळजी न करता किती मोठा आवाज असते. तो जे डीजे आहेत ना त्याच्या जवळून गेलं की असं चाकृदयामध्ये कंपन होतात चक्क. भीती वाटते माझ्या सारख्याला कधी जरा अटॅक नको यायला. काय सांगता येतं कारण या सगळ्या अनैसर्गिक कृती आहे. माझा मूळ फोकस असणार आहे तो आपण आपल्या मुलांना माणूस बनवणार आहोत. सरांनी माझ्याकरता पाण्याची व्यवस्था करायला सांगितली आणि मला पाण्याची एक गोष्ट आठवली. गोष्ट आठवली म्हणजे आता अगोदरच्या कार्यक्रमात ऐकलेली गोष्ट. अभिजित जोंधळे नावाचा आंबेजोगाईचा एक कार्यकर्ता ज्याचा दीपस्तंभाने आज सन्मान केला. अभिजित जोंधळे सत्काराला उत्तर देत असताना त्याने सांगितलेली ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पण ताजं राहायचं असेल तर रोज ताजं ऐकावं लागतं. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला असं वाटतं गुरुकृपा क्लासेसचा कार्यक्रम असेल ना तो सगळ्यांनी यायला पाहिजे. गुरुकृपा क्लासेसचे पालक किती कार्यक्रमांना जातात. मी प्रत्येक कार्यक्रमाला जातो तेव्हा माझ्या कार्यक्रमाला लोक येण्याचा बोलवण्याचा मला अधिकार आहे. लोक येतात. या अभिजित जोंधळेने दिलेलं उदाहरण असं होतं शेवटचं त्याने समारोपामध्ये सांगितलेलं उदाहरण त्याच्या बोलण्याचं. तो असा म्हणाला की एक माणूस बाजारामध्ये गेलेला होता काही खरेदी करायची होती त्याच्याबरोबर त्याचा लहान मुलगा होता. आजूबाजूला काही पाण्याची सोय नव्हती. एक शेटी दुकानामध्ये बसलेले होते. त्याच्याकडे पाण्याची बाटली काय माठ पीठ व्यवस्था होती. तो मुलगा एक सारखा पप्पाना म्हणता पप्पा पाणी द्या पप्पा पाणी द्या. त्याने सांगितलं मुलाला पैसे दे आणि ते दुकानामध्ये गेले. ते शेटीला म्हणाले अहो माझ्या मुलाला जरा पाण्याची ताल लागली आहे जरा पाणी देता का. आता दुकानामध्ये काम करणारा जो माणूस असतो गरीब माणूस ते म्हणाले की माझा माणूस जरा बाहेर गेलेला आहे मी तो आल्यानंतर तुला मी देतो. तो म्हणे ठीक आहे. परत मुलाजवळ जाऊन करायला थोड्या वेळ मुलगा शांत राहिला लहान मुलगा होता. परत म्हणाला पप्पा खूप तहान लागली थोडस तरी पाणी द्या. हा परत गेला बाप असतो ना. परत गेला त्या शेतीकडे. शेती असं नका करू लहान मुलगा आहे त्याला पाण्याची तहान लागलेली आहे मला नको त्याला पाहिजे थोडस द्या. परत शेटजी म्हणतो अरे तुला सांगितलं बाबा माझा माणूस येऊ देतो की तुला पाणी. परत तो जातो की बेटा देता येतात माणूस आल्यानंतर. परत थोड्या वेळाने तो पोरगा म्हणतो परत बाप जातो तिसऱ्यांदा. आणि मग शेवटी त्या शेटजी परत म्हणतो की माणूस येऊ द्या. तो माणूस म्हणतो बाप म्हणतो की शेटजी आजचे दिवस तुम्हीच माणूस म्हणा ना पाणी देण्याकरता. आई वडिलांचं आवर्जून नाव घेतात. त्यांना कंठ दाटून आला आमच्या आई वडिलांच्या आठवणी सांगत असतो. आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी गोष्ट टाकायची. एक माणूस असतो शेतकरी माणूस तो त्याच्या मुलाला घेऊन शेतामध्ये जातो. दुपारची वेळ दीड दोन वाजेची वेळ असते. थोडस माणूस शेतीमध्ये काम करणारा जो गरीब माणूस असतो तो थकल्यानंतर पाकर खाऊन झाडाखाली बसतो की सावलीमध्ये पडलेला असतो झोपलेला असतो. त्याच्या खिशामधून एक रुपयाचा डॉलर बाहेर पडलेला असतो. तो मुलगा जातो आणि तो डॉलर एक रुपयाचं जे पाईन असतो ते पाईन उचलतो आणि खिशात ठेवतो. वडील त्याला म्हणतात खरे तू असं का केलंस. तो माणूस जो जागा झाला तर तो परत शोधेल ना त्याच नाणं. तो बाबांना म्हणतो की हो बाबा मला त्याची ती चिंता ती जी तगमग आहे ती बघून मला आनंद होईल ते मला बघायचं. ते म्हणाले माझे वडील मला असं सांगायचे तुला आनंदच बघायचा आहे ना तू एक काम कर. तो एक रुपयाचा जो डॉलर त्याचा पडलेला आहे ना तो तिथेच ठेव आणि खिशातून एक रुपयाचा डॉलर काढला आणि हा एक रुपयाचा डॉलर तिथे ठेव आणि तू लपून बघून राहा. तो ज्यावेळेस जागा होईल त्याला एका रुपयाला दुसरा रुपयाची जोड मिळाल्यानंतर झालेला तो आनंद बघायचा असेल. तो आनंद आयुष्यात जर बघितला
हे माणसाचं कृतार्थ जीवनाचं लक्षण आहे. तो आनंद आपल्याला बघता आला पाहिजे देण्याचा. गुंगेरवाड साहेबांनी सांगितलं की मी आयुष्यात असं त्यांनी अनेक गोष्टी केल्या. आज त्यांनी दीपस्तंभ 1,000 रुपयाची देणगी पण दिली. त्यांचं म्हणणं देण्याची वृत्ती माझ्या आईवडिलांनी माझ्यामध्ये रुजवली. ही गोष्ट सांगितली मी त्याच्यामधून घडलो. आम्ही काय सांगतो आजकालच्या मुलांना. एका शाळेमध्ये गेलो होतो निवासी शाळा म्हणजे तिथे हॉस्टेलची व्यवस्था होती. फार कौतुकाने शिक्षक खूप मला आवडतं शिक्षकांचं एकदम कौतुक वाटतं. इतक्या छान छान गोष्टी सांगत असताना शिक्षक आणि ते जितकं छान सांगतील तेवढी मग मला मजा येते की आता कसं होणार. मग आम्ही गेलो त्यांनी मला रात्री 10 वाजेची वेळ होती चला म्हणा आम्ही चक्कर मार म्हणून चला. आम्ही गेलो वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मला दाखवत होते इथली सुव्यवस्था आहे तिथे कशी व्यवस्था आहे. एक मुलगा चालत घेऊन झोपलेला होता आणि हालचाल दिसत होती काही तरी. मी सहज जवळ गेलो आणि असं चादरून बघितली तर एक मुलगा त्यांनी जे दिवस होते लाडू काय मित्र काय काही नाही म्हणे सर हॉस्टेलला आलो तेव्हा आईने मला मेथीचे लाडू बनवून दिले होते डिंकडे लाडू आणि सांगितलं होतं की हे महागाचे लाडू कुणाला द्यायचे नाही. तुम्हाला असू येतो मला कधी असू येत नाही. मला वाईट वाटत की काय शिकवतो होतो आपण मुलांना. तुम्ही नसं शिकवत असं मी म्हणत नाही. आपल्यापैकी किती पालकांना असं वाटत की माझ्या मुलाने खरं बोलावं. सगळ्यांना वाटत खोटं बोलतात तुम्ही असं वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मग खरं बोलले की कशी म्हणजे होते आपले नाही का. रविवारी साहेबाचा फोन आला आणि आपल्याला जायचं नसेल मग आपण काय करतो. फोन घेतो का आपण कोणाला सांगतो आणि पप्पा नाही घरी म्हणून कामं उदाहरण देतो मी तुम्हाला. त्याच्यातून मुलाला सांगू नका खरं वागावं म्हणून. तुम्ही खरं वागा आपण पुन्हा वागायला उक्तीला पट्टीची जोड पाहिजे तर मग असलं नाही तो कोणी नाही विचारलं. मी ज्यावेळेस पाहिजे त्या दीपस्तंभाच्या कार्यक्रमाला गेलो मी दरवर्षी माझ्या मुलाला सांगतो त्या कार्यक्रमाला जायचं आहे तो जातो. आज पण आला कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर गेलो अरे कसा वाटतो तुला कार्यक्रम छान होतो. त्याचा परिणाम व्हायला वेळ लागतो तो परिणाम होतो. हे जे काय ऐकलेलं असतं ना त्याच्यातून खूप शिकायला मिळतं. आपण ऐकायलाच शिकत नाही कारण आपणच ऐकत नाही. का बरं ऐकत नाही कारण आपल्याला वाटतं आम्हाला सगळं समजतो. तुम्ही काय सांगता तसं पाहिलं गेलं काही समजत नाही आपल्याला. ऑड मॅन आऊट सारख्या होता. मी तुम्हाला 4 प्रश्न विचारले उत्तर देता येणार नाही गॅरंटीने सांगतो. परत बघायचंय का. एक तर तुम्ही मला प्रश्न विचारा मला जे मूळ मुद्दा सांगायचा होता तो माणूस बनण्याचा त्याच्यावर तुम्ही त्रास देईल. पण समजा एखाद वेळेस असं पण असू शकतं तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते प्रश्न विचारा नाही तर मी तुम्हाला प्रश्न विचार काय करायचं बोला. चॉईस आहे तुम्ही म्हणाल तसं बोलायचं चीक दिन का पाठवू. नाही मला माहिती आहे कारण तुम्ही सगळे जण एक बघण्याकडे तो उत्सुक आहे तुम्ही होण्याकडे. हा विचारताय कोणी प्रश्न बघा. तुम्ही इथे डोक्यात काहीतरी घेऊन आलेले असतात आणि मग काय होतं आम्ही बोलतो तुम्ही ऐकता छान मटर मटर आणि तुमच्या डोक्यातला प्रश्न कसाच राहतो. आपण म्हणतो इथे येतो ना काय कसं वाटलं तुम्हाला लेक्चर छान होतो सर सर अभिनंदन सर मस्त सर. मनात काय म्हणतो याचं तर उत्तर दिलं नाही ना रोज मला सभा होती तर असं होऊ नये म्हणून मी एक भाग्यवान माणूस आहे की एखादा प्रश्न तुमचा कठीण असेल मला उत्तर नाही देता आलं तर गुरु आहे जे गॅरंटी देऊ शकतात त्यांचा अनुभव त्यांचा त्या क्षेत्रामधला काम खूप मोठा आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करीन. काय कोणाची हिंमत प्रश्न विचारायची. का बरं आपण प्रश्न नाही विचारत मुलांना कसं सांगतो एवढा येत नाही तुला प्रश्न विचारत नाही सरांना विचारत नाही किती म्हटली आम्ही. तुम्ही विचारता का प्रश्न. मी खूप वेळेस मुलगा जर एखाद्या वेळेस असं भाषण द्यायला उभं राहिलं की त्या पालकांकडे बघत असतो किंवा गॅदरिंगमध्ये जी मुलं परफॉर्म करणारी असतात त्यांच्या पालकांकडे बघत असतो. इतकी एक्साइट असतात तिकडनं खुरकर तिकडनं खुरकर असं कर तसं कर आणि तो चुकला असेल ना तो तिकडे स्टेज करून खाली उतरून द्या. किती वेळा सांगितलं होतं मी जर चुकून ती शेजारी उभा असेल मी सांगतो ताई दाखवू नका
एकदा तुम्ही जाऊन बघा वर स्टेजवर आपल्याला काही जमत नाही नो. आपण क्रिकेट घ्यायला सांगतो त्याला असं मारलं पाहिजे तुम्ही धरली का बॅट आता. त्या जैन स्पोर्ट्स अकॅडमीचं दर पुन्हा याच्या शिबिर होतं क्रिकेटचं. माझा मुलगा परत जवळपास 5 वर्ष त्याच्यात गेला. मी नेहमीच प्रत्येक अपोलो शिबिराला सांगायचो समारोपात अशोक भाऊ की तुम्ही एक काम करा हे पोरं आणि त्यांचे पालक यांची मॅच करा. मग त्या दिवशी आपली मुलं किती महान आहेत ते कळतो. आपण हरतो त्यांच्या समोर त्या दिवशी आपल्याला कळतं. आपल्याला माहिती नाही सल्ला देणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. असं करा तसं करा येऊ होतं की होतं अभ्यास कर तुम्ही केला का तुम्ही सांगू नका असं नाही म्हणत आहे. मी कसं सांगावं ही आपल्याकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग काही प्रश्न आहे आणि विचारा बिंदास घाबरू नका. मी घाबरत नाही तुमचा किती प्रश्न कठीण आला तरी कारण गुरुकृपा आहे म्हणायचं बरोबर. विचारते कोणी गॅरंटीने सांगतो. माझ्याकडे सध्या अशा ज्या केसेस येतात सर माझ्याकडे परवा दिवशी शेती झाली आई वडील मुलगा तिघ जण बऱ्याच दिवसापासून ते मला ओळखतात. परवा ते एक 8 दिवसापूर्वी आले होते आणि तो चक्क पोरगा मला काय म्हणाला माहितीये का यांना असं वाटतं म्हणे की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. मी तुम्हाला खरं सांगतो म्हणे सर मला काउन्सिलिंगची गरज नाही माझ्या आई वडिलांना काउन्सिलिंगची गरज त्यांच्या डोक्यावर बोलत नाही. आणि खरं बरं का त्यांचं म्हणणं कारण आपण सगळे गटात बसणारी शब्द कशी शोधतो. मग त्याचं जर थिंकिंग त्या पद्धतीचं असेल तर त्याचा आपण कधी विचार करत नाही तो विचार करावा म्हणून मी ते उदाहरण सांगितलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं का की आपल्या मुलाने प्रामाणिकपणे वागावं. पहिल्यांदा आपण प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. आपण सांगतो आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे. तुम्ही करता का तुमच्या आई वडिलांना नमस्कार. अहो साधा आई काही बोलली आपल्याला मला माहिती पोरं कशी रिॲक्ट होता आईशी मी बघितलेलं आहे. काही देव आल्यानंतर ती एकच प्रश्न विचारते. आता मी आता मुंबईवर झालो माझा लहान भाऊ मुंबईत असतो त्याच्याकडे उतरलो होतो त्याच्याबरोबर विचारलं काय झालं बाबा तर मला माहिती आहे म्हणून मी काय करतो मी आल्याबरोबर त्यात मला जे काही सांगायचे होते 3 मात्र सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त खाके बोलणं झालं ते मी दिवसभर बाहेरच होतो. जे बोलणं महत्वाचं होतं तुम्हाला सांगणं गरजेचं तेवढं मी आता सांगितलं. फिनिश असं सांगून टाका अगोदरच तुम्ही शिकता शिकतो असं ना तिची अपेक्षा असते ना स्वाभाविकपणे आईला किंवा त्या पोराकडे जाऊन आला तिथली काही म्हणजे बरेच दिवस झाले तिकडनं काही बोलणं नाही झालं फोनवरचं बोलणं प्रत्यक्ष जाऊन बघणं याच्यातला फरक आहे. तिला अपेक्षा असते की मी तिथून आल्यानंतर काय झालं हे सांगितलं पाहिजे की नाही. पण आपल्याकडे जर असं विचार काय झालं तू झालं का सुरू सांगितलं झाला आज नालोच नाही तू सुरू आपलं उलट आहे अगोदर गेले वाऱ्याबरोबर सांगून टाकलं असं असं झालंय तू दिलेले 100 रुपये त्या दोघांना दिले आणि काय ते होऊ दिला आणि अजून काय सांगायचं होतं तुझी डायरी आणायला सांगितली होती ते डायरी आणलेली आहे हे असं झालं ते लग्नाला येणार की नाही माहिती नाही आपलं लग्न जाणार आहे आपलं जे काही सांगितलं होतं त्यांच्या दृष्टीने महत्वाचं तेवढं सांगितलं विषय सांगून गेला बरं वाटतं ना. पण मग आपण असं बोलतो का आपल्या आई वडिलांशी विचार करा करत असाल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही करत नाही म्हणून मी बोलत नाही बरं का. मी प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर हो पण असू शकतं नाही पण असू शकतं ते तुम्हाला माहिती मला माहित नाही. मी तुमच्यावरती कोणावरती दोष करत नाही मला दोष करायचा अधिकार पण नाही. हे इंट्रोस्पेक्ट करणं असतं आपण स्वतःला विचारणं असतं ते आपण स्वतः विचारलं पाहिजे ना. आपण हे करतो का नसेल करत करत असाल तर चांगली गोष्ट आहे. मग शेजारच्याला सांगा असं करू लागलं चला नाही ना. तुम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला ना कोण पालक उत्तर देईल तुम्ही सगळं लोक शिज घ्यायला आले असं असं समजू का मी आणि मग थांबून जातो कारण तुम्हाला मला विचारायचं पण नाही आणि द्यायचं पण नाही मग काय करणार. हा पुरुष पालकांनी ती किंमत करायला हरकत नाही आपण घरात खूप सांगतो की संख्या जास्ती असली तरी आपण एकदा प्रयत्न करायला काय हरकत कोणी पण पालक सोप्पा प्रश्न विचारणार मी एकदम बघा तू कोणाला विचारतो प्रश्न लगेच सांगतो तो विचारतो प्रश्न काय नाव तुझं सृष्टी नावा सृष्टी बघा नेचर बघूया प्रश्न विचारू ना. हो आहे का असं पालकांना विचारलं पाहिजे असं असत
याला लहानपण म्हणतात, ही निरागसता असते. वी आर मिसिंग इट. तुम्ही तुमच्या मुलासोबत किती वेळ लहान झाले हो, तुम्ही किती वेळ घोडा घोडा गेलं, तुम्ही किती वेळ साखरी जपोत घ्या गेलं नाही करत तुम्ही. तुम्हाला असं वाटतं काय? मला नाही वाटत असं. तुमच्यापैकी किती जण साईच्या पातेल्याला साई खालून साय लागलेली असते ना दुधाच्या पातेल्यामध्ये, वरती पण साय असते खाली पण साय असते. लहान होतो ना तेव्हा कसं खडून खडून करायचं. आता खाता का तुम्ही ते? आता तुम्ही खाल का? तुमचे पोर तुमच्याकडे पाला बापे कोणत्या जगला तो खेळून आला का? पण त्यातली मजा आहे हो. त्या दह्याची दही बनवलेल्या दह्याचं काय कडवून काय तुम्ही घुसळून लोणी काढलं, त्याचं तूप काढलं आणि तिची जी बेरी आहे, बेरी माहिती सगळ्या ना खाता का? बेरी साखर टाकून मुलाला खाऊ घालता का? ही छोटीशी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटते पण ते लाईफ आहे, ते निरागस्त आहे, ती इनोसन्स आहे. वी आर मिसिंग. आपण सगळेजण दिखाऊ वागायला लावून गेलो म्हणून आपला प्रॉब्लेम झाला. ही निरागसता त्या मुलांमधली जिवंत राहू द्या. तो तुम्हाला घरी येऊन काहीतरी सांगतो, मुलगी विशेष करून वयात येणारी मुलगी सांगते पप्पांना की माझ्याकडे तो मुलगा असं बघत होता. असू नका. पप्पा म्हणतात तोच काहीतरी केलं असतो. कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलीचं तर शिक्षण बंद होतं, लग्न लावून टाकतात पप्पा लगेच. का आपल्या मुलीवरती आपण विश्वास ठेवत नाही हा माझा प्रश्न आहे. मला अजून मला अजून आपल्या आत्ता काही दिवसापूर्वी या दादावाडीमध्ये एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंग. त्याच्या 15 दिवस अगोदर त्या मोहननगर मध्ये एका मुलीने आत्महत्या केली. तू वाचलं तरी तुम्ही जाणून घेतलं, मी जाणून घेतलं. त्याचं कारण आहे आमच्या घरामध्ये बोलायला संधीच नाही. मी सगळेजण घराला रंग द्यायचं ठरवतात. बरेच दिवस झाले आता मुलं मोठी झाली समजदार झाली, तोपर्यंत आपण त्यांना रिंगी होते ते गोटे बिगोटे मारून दिल्या तुम्ही दिल्या का नाही? तुमचे चेहरे सांगता हो का नाही? हे पिवळे शर्ट वाले म्हणे हो म्हणजे करा त्यांच्या घरात आहे. बाकीच्या असो मी कमाला रंग आयुक्त त्याच्यावरती पोरांनी त्या गोट्या मारायच्या का? आम्ही आमची मुलं आता मोठी झाली, मागच्या वर्षी नवीन घर बांधलं तेव्हा घरावर कलरिंग केलं. तोपर्यंत आमच्या घरावरती भिंतीवरती दरवाज्यावरती तिथे पाहिजे चिकटलेलो. त्याच्यात मजा होती ना. तुम्ही ती इकडं इतकं टाईट ठेवतात बापरे. विचार ना घरात कलर द्यायचा आहे कोणाला, कोणता कलर द्यायचा? आपण बरेच वेळेस मुलांना विचारतो आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला जायचं असतं की नाही, कोणत्या हॉटेलमध्ये जायचं? आपण पप्पा ठरवतील ते हॉटेल, पोरांना काहीच नाही विचारत. आपण विचारतो का पोरांना कधी आता यावेळेस आपण कोणत्या हॉटेलमध्ये जायचं? हॉटेलमध्ये रोज जाणं वाईट आहे बरं का, पण हॉटेलमध्ये जाणं वाईट नाही. कधीतरी एका बाहेर नक्की जावं, काहीच अडचण नाही, गेलं पाहिजे. त्याशिवाय बाहेरचं जग पण माहिती होत नाही. हा नाही तर मग कळत नाही काटा चमचा आता कोणत्या चमचा कोणत्या हातात धरायला. आणि मग तो सांगतो नवीन कुठेतरी कंपनीत लागला आणि मसाला डोसा खायला भेटला तर त्याची सांबारची वाटी उडवून देत होतो. नाही तर मग ते दोन्ही चमचे बाजूला ठेवतो आपला काला मोडीचा. जायला हरकत नाही पण त्याला निर्णय. तुमच्या मुलाला तुमच्या घरामध्ये स्थान आहे का असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. कोणताही निर्णय घेत असताना त्याचा निर्णयाची कपडे घेताना तरी त्याला घालायचे कपडे ते तरी विचारता का बाबा तुला कोणता घ्यायचा? तू ठरव, चार सिलेक्ट कर, मग मी त्यातला एक कोणता घ्यायचा ते मी तुला सांगेल. आणि ते घेत असताना तुम्ही असं काहीतरी ते कापड करून करून बघतात ना, काय बघतात? त्याला सांगायला त्याला काय समजेल ते की मी हे चेक करून असं बघितलं. आपल्याला माहित नसतं, नुसतं नाटक. तांदुळाच्या मार्केटमध्ये गेलो काय करता आता वास कोणता येतो समजतोय का तुम्हाला? चिंदोरम कोणता, मंगलम कोणता, ओल्ड कोणता, त्यांना कधी करायचं? वासमती कोणता, कोणता घ्यायचा? खिचडीचा तांदूळ वेगळा असतो, तो कोणता असतो? चॉकलेट येईल त्याला व्यवहार कधी येईल? छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्या तुम्ही केल्या पाहिजे. या ताईला बरं वाटलं सृष्टीला, बरं झालं माझा प्रश्न सुटला. प्रश्न विचारणार आहे तुम्हीला. कितवीला आहेस तू? पाचवीला आहे. व्हेरी गुड. प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न सोपा असतो का कठीण असतो? सोपा केव्हा असतो? बुद्धीचा वापर करतो तेव्हा. आणि कठीण केव्हा असतो?
करत नाही तेव्हा पेपर सोपा केव्हा असतो नाही ग पेपर सोपा केव्हा असतो अरे थांबा तुम्ही येते सांगते ना इतक्या वेळी विचारत होते तुला कोणी आता सगळी उत्तर देतो उच्चार इतक्या होता पण अभ्यास केला तर पेपर सोपा अभ्यास नाही केला तर पेपर कठीण मार्ग कशावरती मिळतात तयारीवरती मिळतात पेपर कठीण सोपा कधीच नसतो ज्याने तयारी केली त्याला सोपा ज्याने तयारी नाही केली त्याला कठीण त्यामुळे तुला एकदम सोपा प्रश्न विचारतो कारण माझी तयारी तुला कठीण वाटतो का सांग मला माहिती तो सोपा प्रश्न आहे प्रश्न असा विषयात कोणते फायदे आराम विद्यालयात व्हेरी गुड मोठे फायदे का खूप जुनी शाळा आहे का बरं जाते का तू शाळेत शिकण्यासाठी नक्की काय शिकली शाळेत सांग ना मला एक गोष्ट अच्छा अभ्यास कसा करायचा आई वडील तुला माहित नव्हतं का असू नका ना तुम्ही आजकाल कोण लोक प्रश्न उत्तर देत नाही माहिती तुम्हाला प्रश्न पण विचारत नाही प्रश्न विचारला तर लोक हसतील का असू द्यालाच नाही त्यात बघून घ्यायचे तो कासलेली आहे की सगळ्या अहो तुम्ही जो विचारलेला प्रश्न असतो तो सगळ्यांचाच प्रश्न असतो दुर्दैवाने कोणी विचारत नाही म्हणून हा तुला माहित नव्हतं का अभ्यास कसा करावा हे माहित नव्हतं का शाळेत यायच्याबद्दल आई वडिलांची कसं वागावं माहित नव्हतं का तुला नाही अरे बापरे बर ठीक आहे अजून काय शिकली हे तर घरी पण शिकता येईल ना आई वडील शिकू शकता की नाही आजोबा पण सांगतील तुला अजून काय शिकली कोण सांगेल तर पालक पण सांगेल तुम्ही मुलाला शाळेत का पाठवता पालकांनंतर कोण देणार म्हणतो काय मुलगा राहतो हा बघतो त्याच्या आईकडे काय नाव तुझं उभा राहा ना काय नाव तुझं लोकेश लोकेशची आई आली का आहे का लोकेशची आई तर आई आली का बघ आहे त्यांनी किती वेळ घेतला उभं राहिला पण बडी मम्मी आहे मग तुमच्या बरोबर आलाय तो तुम्ही कोण आहात त्याचे शेजारी मोठी मम्मी आहे ना मग काय मोठी मम्मी तो काम मोठं राहतं माझ्या घरामध्ये पण बडी मम्मी तर त्याची किंमत आहे आम्हाला कोणी विचारत नाही पोरगी तर कुणी मोठ्या काकाला का विचार माझं मी सांगितलं ती ऐकत नाही ती काकाला विचारते बडी मम्मी शिवाय काम नाही चालत घरामध्ये तुम्ही एकत्र राहता का शेजारी हॅलो किती भाग्यवान आहे हो बडी मम्मी ती सतत नाही आजकाल पोरांना ते शेजारी का असे ना आहे जवळ नातं करणारच नाही पुढे पोरांना काका मामा मावशी चुलत पिलत गेलेत तर पिलत कुठं पाणी भरायला तिथून प्रॉब्लेम आहे ओके व्हेरी गुड याला शाळेत का बरं पाठवता सांगू शकाल का तुम्ही का त्याच्या मम्मीला विचारू मग उत्तर त्यांना सोपून गेलं करिअर बनवण्यासाठी व्हेरी गुड तू का बरं जातो बेटा शाळेत अभ्यासासाठी ते करिअर बनवत नाही अभ्यास करतो बघा व्हेरी गुड अजून तुम्ही सांगतात का चष्मेवाले सर नाही पुढचे पुढचे खिडकी जवळचे हा तुम्ही किती नाही मुलगा अरे आपल्या शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे तो शाळेच्या पण तरी तुम्हाला विचारतो की तुम्ही मुलाला शाळेत का पाठवतो बौद्धिक विकास मानसिक विकास शारीरिक विकास असे सगळे विकास होण्याकरता पाठवतो तुम्ही झाला का मग असं वाटतं झाला पुढे चॅलेंज आले का कुठे आले मित्रा हा ऐक चांगला आहे उभा राहते मित्रा उदाहरण उभं करतोय तुम्हाला सगळ्यांना दिसला पाहिजे 100% फिजिकली तो चांगला व्यायाम करतो का व्यायाम करतो का फोटो बोलू नको कधी कधी करतो चेहरा सांगतो व्यायाम करत नाही म्हणून काबर पाठवलं शाळेत शारीरिक मानसिक बौद्धिक विकास करायला तुला सांगितलं होतं का पप्पांनी कधी की शाळेत गेल्यानंतर तुझा शारीरिक विकास होईल मानसिक विकास होईल माझा तू विचारला का कधी पप्पाने का मला शाळेत रोज का बरं त्रास देतो तुम्ही जायचा जायचा नाही आज्ञाधारक विद्यार्थी आहे तू पप्पाने सांगितलं शाळेत जा
कामं जात होते शायद खरं सांग मला स्वतःचं करिअर बनवण्यासाठी. बघा मला तुम्हाला सगळ्यांना विचार होतो, मला तुम्हाला हा प्रश्न अशा करता विचारायचा आहे आणि सांगायचा आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून असं कॉन्ट्राडिक्टरी उत्तर यायला नको, कारण संवाद नाही. तुम्ही तुमची स्टोरी ज्या पद्धतीने मुलाला सांगता तशी सांगू नका. तुम्ही मुलाला सांगा तू प्रश्न विचार, मी माझं आयुष्य कसं जगलो मी त्याची उत्तर देतो. आमच्या वेळेस तर हे नव्हतं, मग तो म्हणतो मी काय करतो, माझा दोष आहे का? तुमच्या काळामध्ये तुम्ही जिम्न्यामध्ये अभ्यास केला केला असेल, मी काय करू, मला जिम्ने आणून द्या, मी तिथे अभ्यास करतो. आपण ते त्याच्यावरती उपकार केल्यासारखं दाखवतो. मुलं आपल्याकडची खूप चांगली बरं, तुम्ही भाग्यवान समजा. मी जर अमेरिकेतले पालक असते तर तुमच्यावरती केस दाखवून गेले असते. तिकडे अशी परवानगी आहे आई वडिलांवरती केस दाखल करायची. आपल्याकडची मुलं खूप चांगली आहेत, ते तुमचा सगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार मनापासून पचवत असतात. एक विशिष्ट लिमिट झाल्यानंतर ते कुठेतरी तुम्हाला रिस्पॉन्ड होतात, रिॲक्ट होतात, आणि मग तुम्हाला वाईट वाटतं, तुमचा इगो दुखावला जातो. तुम्ही इतके वर्ष त्याचा इगो दुखावला त्याचा तुम्ही विचार पण नाही करत. याच्यात वाक्य तुम्हाला उलट होतो, मोठा झाला उलट उत्तर द्यायला लागला, किती बापरे इतकं. मग तो म्हणतो मी लहान होतो, इतकी दिवस तुम्ही माझ्या वाटते किती दोन चूक घेतलो, कधीच विचारलं नाही माझं पुढे चुकलं का. आता मध्यंतरी आपण एक पालक शाळा घेतली होती, त्यावेळेस भंडारी सरपण आलेले होते, पालकांसाठी कार्यशाळा होती अशा फाउंडेशनने आयोजित केलेली. त्याच्याकरता त्यांनी गरवारे बालभवन सुरू केलं, ते शोभाताई भागवत, त्यांची मिस्टर अनिल भागवत, अनिल वळसंकर आणि स्मिता वळसंकर असे चार जण आले होते. 600 रुपये फी होती त्याची. लायन्स हॉलमध्ये आदर्शनगरमध्ये ती कार्यशाळा आम्ही घेतली. जवळपास 60 पालक त्या कार्यशाळेला उपस्थित होते. तिथे सांगितलेलं एक उदाहरण असं होतं की घरामध्ये नवीन कपाशी आणलेल्या असतात, मुलाला काहीतरी काम सांगताना चुकून त्याच्या हातातून कपाशी फुटते. माई वडील थोडेसे, आई थोडीशी नाराज होते, मग त्याला बोलवते विचारते, मग तो सांगतो हो माझ्याकडून चूक झाली आणि माझ्याकडून कपाशी फुटली. माई म्हणते चूक झाली म्हणजे शिक्षा केली पाहिजे, काय शिक्षा करायची? तो म्हणतो आई तू सांग. आई म्हणते तूच सांग काय शिक्षा करायची, कारण बदललं ना. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी दोन दबाडे खाल्ले पाहिजे, दुसरं काही ठेवलं नाही. आता जरा मारू नका असं शाळेत सांगत असताना घरामध्ये पण लाडक खूप व्हायला लागलं. मग तो म्हणतो ठीक आहे मी एक काम करतो, मी 10 मिनिटं भिंतीकडे तोंड करून उभा राहतो. आई म्हणते ठीक आहे उभा राहा. झालं 2-4-8 दिवसानंतर आई कपाशी विसरत असतो ओट्यावरती, आणि एक रोळी असते तर रोळीमध्ये ठेवलेले असतात पाणी गळून जाण्याकरता, आणि काहीतरी धक्का लागतात ते पडतं खाली, आणि दण दण पडल्यानंतर 2-3 कपाशी फुटतात. मुलगा घरातच असतो, आईला लक्ष देतो परवाचा सीन. आई हुशार असते, आई लगेच त्याला बोलवते अरे बघरे बाळा माझ्याकडून पण फुटलं, आता मला पण शिक्षा केली पाहिजे की नाही, चुकली ना मी, तुला जशी शिक्षा केली तशी मला शिक्षा केली पाहिजे की नाही. तो म्हणतो हो. मग सांग म्हणे मी काय शिक्षा घेऊ, काय सांगितलं समुदायाने. आपण असं समजू की जर 3 कपाशा फुटल्या, त्याच्याकडून 1 फुटली, 10 मिनिटं उभं राहील, 3 कपाशा फुटल्या काय करायचं. सर्व लोक सामान्यपणे आपण असा विचार करतो की त्याने आईला सांगितलं असेल की अर्धा तास आता भिंतीकडे तोंड करून उभं राहा. असं कामन नसतं, ही आपली विचार करण्याची पद्धत आहे. आजची पिढी अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करणारी आहे. त्या मुलाने आईला सांगितलं की तुला शिक्षा एकच, म्हणे काय, माणसाकडून चूक होऊ शकते आणि कपाशी फुटू शकते, एवढंच फक्त तू समजून घे शिक्षा तीच आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझ्याकडून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन येणारी माणसं असतात. मी वर्तमानपत्रामध्ये मला कोणी प्रतिक्रिया विचारली, मी सायकोलॉजिस्ट नाही, माझं बी ए माझं सायकोमानसशास्त्र या विषयातलं कोणत्याही प्रकारचं पुस्तकी शिक्षण झालेलं नाही, हे मी जाहीरपणे सांगतो. लोक मला मागून सांगतात याच्याकडे काय काउन्सिलिंगला जातात लोक. माझ्याकडे काउन्सिलिंगचा एकच कार्यक्रम आहे, मी खूप लोकांना भेटतो, खूप माणसांचा अभ्यास करतो. मी सांगितलेली एखादी गोष्ट एखाद्याला कामात पडते, तो यशस्वी होतो, त्याला बरं वाटतं, तो 4 लोकांना सांगतो, म्हणून माझ्याकडे 4 पालक येतात.
मी सायकोलॉजिस्ट 100% नाही. मी बॅचलरी कॉम्प्युटर सायन्स, मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट 4 वर्ष धुळ्याच्या जैन कॉलेजला लेक्चरर तेव्हापासून पुरांना बघतोय. 1992 पासून 12 वर्ष बँकेत होतो आणि 2008 सालापासून बँकेत ही कायम असलेली पेन्शन असलेली नोकरी सोडून फुल टाइम विद्यार्थ्यांमध्ये काम करतो. रोज 1000 विद्यार्थ्यांना भेटतो. आतापर्यंत 40,000 विद्यार्थ्यांना नक्की प्रशिक्षण दिलेलं आहे. 1,00,000 विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे. ट्रेनिंग देणं वेगळं, बोलणं वेगळं. आणि या सगळ्या मुलांकडून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यांच्याकडून जे शिकलेलं असतं हा येस. किती छान प्रश्न आहे. विचार केला का कोण पप्पा आले का मग आजोबाजी आले. तो मोठा प्रॉब्लेम मध्ये आई वडिलांना वेळ नाही हो पोरांकरता. बैस मी उत्तर देईन तुझ्या प्रश्नाचं नक्की. माझं साधं सोपं उत्तर सांगतो. माणसं ध्येयनिष्ठ, माणसाने ध्येयनिष्ठ असणं पाहिजे. पण ध्येय गाठत असताना सिद्धांत शिवाय पुढे जाता काम नाही. दोन वेगळ्या गोष्टी नाहीये. सिद्धांत म्हणजे पॉलिसी. मी माझ्या जीवनामध्ये जे यश मिळवणार आहे ते कसं मिळवणार, त्याची बेसिक प्रिन्सिपल पॉलिसी काय असेल, जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करेल आणि कोणत्या गोष्टी करणार नाही हे स्वतः ठरवून घ्यायचं. मी काम करतो, मला ट्रेनिंगचं काम वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये द्यायला मिळतं. मी ठरवलेलं आहे, मी कोणत्याही माणसाला 1 रुपयाचं कमिशन देत नाही. मला काम नाही मिळालं तरी चालेल. मी माझं बेसिक प्रिन्सिपल आहे, मी सिद्धांत ठरवलाय. मी मोठा व्हायला मला वेळ लागला नसता 1,00,000 रुपये कमवू शकतो आज सुद्धा. जर मी फक्त सांगितलं की मला जेवढे पैसे मिळतील त्याचे 10% पैसे मी संस्थेला देईन किंवा प्राचार्यांना देईन. आम्हाला असे 1,00,000 रुपये पगार घेणारे प्राचार्य मला माहित असं विचारतात की सर माझा काय फायदा. म्हटलं तुमच्या मुलांना चांगली जॉब मिळतील. म्हणजे तो मुलांचा फायदा झाला. माझा काय फायदा. म्हटलं तुमच्या कॉलेजचं नाव मोठे. म्हणजे कॉलेजचा फायदा. माझा काय फायदा. त्यांना अपेक्षा असते की मी त्यांना सांगावं की मी तुम्हाला 10,000 रुपये मिळाले 100 रुपये मी तुम्हाला देईन. 10,000 रुपये मिळाले तर मी 1,000 रुपये देईन. मी ते कधीही देत नाही. मी सांगतो तुमची मुलं गरीब आहेत ना, मी फुकट शिकवायला येतो. पण मी तुम्हाला 1 रुपया देणार नाही कारण माझं प्रिन्सिपल घेतलं. माझं ध्येय आहे की मला माझ्या संस्थेला एका विशिष्ट उंचीवर द्यायचं आहे. या भागातल्या ग्रामीण आदिवासी भागातल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे माझं ध्येय आहे. पण हे ध्येय गाठण्याकरता बेसिक प्रिन्सिपल आहे. मी गरजू माणसाला ज्याच्यामध्ये आली अडचण आहे त्या माणसाला फुकट शिकवेन. पण ज्याची द्यायची क्षमता आहे त्याला मी फुकट देत नाही. मी कुठेही कार्यक्रमाला गेलो तर सांगतो 50 रुपये फी ठेवा, 10 रुपये फी देवा, त्याचा समोसा कचोरी काहीतरी खाऊ घाला पण पैसे घ्या. कारण या जीवनामध्ये शिक्षण फुकट दिलं जातं हे सरकारने मिळवलं आणि म्हणून आम्ही सगळे लोक कपड्यावरती मोबाईलवरती वाटेल तसा पैसा खर्च करतो. पण शिक्षणावरती आम्ही कधी पैसे खर्च करायला तयार होत नाही हे वास्तुस्थिती आहे. मला असं वाटतं की त्याला गुरुदक्षिणा म्हणतात. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कसं काय तुम्हाला त्याचं मिळणार नाही. मिळत ती गुरुदक्षिणा असते. तिला गुरुदक्षिणेसारखंच बघितलं पाहिजे. तिचे त्याची किंमत कोट करता येत नाही. मी सगळीकडे पैसे घेतो. तुम्ही सरांना विचारू शकता मी आजचे पैसे किती देणार असं विचारलेलं नाही. लोक पहिले सांगतात माझं एवढं बांधलं नाही. मला माहिती कुठे बांधगाव कुठे मागू नाही कारण गुरुकृपा करायची. तुला समजलं प्रश्न. मला गणित, मला या वर्षीच्या परीक्षेमध्ये 80% मार्क मिळवायचे आहे. बरं, हे माझं ध्येय झालं. पण माझा सिद्धांत काय, मार्क मिळवताना मी कधीही कॉपी न करता मिळवणार आहे हा सिद्धांत आहे. मी ध्येयनिष्ठ पण असलं पाहिजे आणि मी सिद्धांत निष्ठ असलं पाहिजे. ध्येय गाठत असताना मी माझ्या सिद्धांतावरतीच ध्येय गाठेन हे ठरवलं पाहिजे. दोन्ही निष्ठ असावं लागतं. ते दोन वेगळे नाही. ते गाठायचं कसं, त्याची सिद्धांतिक भूमिका असते, त्याचा बेस असतो. तुमच्या जीवनाची एक विशिष्ट प्रकारची चौकट असते. आपण या देशाचे नागरिक आहोत, आम्ही कसं वागलं पाहिजे याची एक चौकट आहे. ती घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. ही चौकट आहे, इथे स्वैराचार नाही. प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्यांची जाणीव त्या प्रियंबल मध्ये दिलेली आहे. आम्ही ते माहिती पण नाही, नुसतं त्यांच्या नावाने ओरडतो, जय जयकार करतो. पण त्याच्यात काय लिहिलंय हे तुम्ही समजून घ्या. या मित्राकरता उत्तर एवढं आहे, तू ठरव मी यश कसं मिळवणार आहे. ध्येय ठरवायचं आणि ते ध्येय कसं गाठणार आहे हे ठरवणं म्हणजे सैद्धांतिक भूमिका. माणसाने सिद्धांत निष्ठ असलं पाहिजे म्हणजे आपण ध्येयनिष्ठ होतो आणि ध्येय गाठलं जातो तो यशस्वी होतो. ओके, गुड क्वेश्चन आहे. तुम्ही तुमच्या मुलांना विचारता का असे प्रश्न. त्याला हा प्रश्न होता, आपल्याला प्रश्नच पडेल सिद्धांत निष्ठ म्हणजे काय. आपला अभ्यास कमी आहे. अजून गुड क्वेश्चन. मी थांबतोय आता.
आणि तुम्हाला उत्तर सांगणार आहे शाळेत का पाठवायचं ते. आणि मग कोणाला प्रश्न विचारता तू बौद्धिक आर्थिक असं विकसित माणसाचा संबंध पैशाशी पण नाही बौद्धिशी पण नाही. विकसित माणसाचा संबंध तो त्याच्या आयुष्याबद्दल किती समाधानी आहे कृतार्थ आहे त्याच्याशी. तू जे काही काम करशील ते काम करून तुला एक ओळख मिळाली पाहिजे, तुला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक जी काही कौतुक आवश्यक असेल तेवढे पैसे मिळाले पाहिजे, ते का जे काही तू करशील त्या कामामधून तुला समाधान मिळालं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं करून तुला रात्री शांत झोप लागली पाहिजे. समजलं का? हे करिअर असतं. करिअर म्हणजे काय? जी गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलाला ओळख देत ते फायनान्शियल सिक्युरिटी, सॅटिस्फॅक्शन आणि प्लेजर या पाच गोष्टी महत्वाच्या आहेत. या मिळाल्या तर माणूस समाधानी आनंदी सगळा असतो. याचा प्रश्न काय होता? प्रश्न काय होता? तुला उत्तर मिळालं का? बुद्धी श्रेष्ठ का पैशावाला माणूस श्रेष्ठ? कोणाचा विकास झालेला आहे असं त्याचा पैशाशी काही संबंध नाही. विकसित झालेला माणूस, मी आत्ता उदाहरण सांगितलं तुला की तो माणूस म्हणतो घडी आल्यानंतर मी पाणी देईल, त्याच्याकडे पैसे आहे पण त्याला माणूस की नाही आहे, बुद्धी वापरली नाही. अरे एका लहान मुलाला पाणी पाहिजे आहे तर त्याने उठून पाणी द्यायला पाहिजे ना, मग त्याचा बौद्धिक विकास झाला नाही असं म्हणायचं का? त्याचा मापदंड नाही. मापदंड प्रत्येकाची वेगळी असतात, त्याचा पैशाशी काही संबंध नाही. त्याचा संबंध असतो तू जे पण काम करशील ते काम करून तुला असं वाटलं पाहिजे की आय एम हॅपी विथ माय लाईफ, मी माझ्या जीवनाबद्दल आनंदी आहे, मला जन्म दिला आई वडिलांनी, निसर्गाने माझी देवाने काहीतरी निर्मिती केली, माझ्या आतून काहीतरी व्हायला पाहिजे होतं, मी काही खूप मोठं काम केलं, मला खूप लोक म्हणतात काम जोरात काम चालू होतो मोठं काम आहे, मी म्हणतो काही मोठं म्हणजे काही नाही, काम आहे नक्की. आणि शिक्षण सारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही छोटस तरी काम केलं त्याचा परिणाम खूप मोठा होत असतो, त्यामुळे लोकांना काम होत असतं. काम कोठं भेटतं काही नाही. साधा प्रश्न विचारला शाळेत का जायचं, एवढ्या लोकांना विचारला, दोन जणांनी उत्तर दिलं. मी त्याचं उत्तर असं देतो, मुलांना शाळेत पाठवत असताना त्यांची ओळख करून घ्यायला पाठवा. म्हणजे त्याला काय येतं? त्याला ड्रॉइंग येतं का? त्याने काढलेलं ड्रॉइंग शाळेमध्ये शिक्षकाने सगळ्यांना बोल बघा चित्र असं काढायचं असतं, बघा याचा अक्षर किती छान आहे, त्याचा निबंध लिहायचा असतो, किती छान गाणं म्हटलं, किती छान नृत्य केलं, जे जे काही शाळेमध्ये उपलब्ध आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला मुलगा कुठे आहे हे तपासून बघा. त्याची जर तुम्हाला ओळख झाली की एखादा मुलगा छान ड्रॉइंग करतोय तर पुढे जाऊन तो आर्किटेक्ट होऊ शकतो, पुढे जाऊन तो इंटेरियर डिझायनर होऊ शकतो, पुढे जाऊन तो फाईन आर्ट्स मध्ये जाऊ शकतो, तो आर्टिस्ट होऊ शकतो, तो चित्रकार होऊ शकतो, एवढी सगळी क्षेत्र आहे. त्याच्यातून तो उभा राहील, तो डॉक्टर इंजिनियर बनवण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तो डॉक्टर बनतो आणि मग नंतर काय करतो, नाटकामध्ये जाऊन काम करतो, डॉक्टर गिरीश हो. असे खूप लोक आहे कारण ते रस्ता चुकलेले असतात, ते नापास पिपास नसतात, ते कमी नसतात, त्यांचं आतून जे काही आहे ना ते वेगळं असतं. शाळेत कशा करता जायचं तर माझ्या आतमध्ये काय आहे ते शोधून घेण्याकरता मुलांना शाळेत पाठवा. त्याला गाणं म्हणता येतं का? म्हणू देत ना चांगलं. जर तुम्हाला शाळेमधून असं सांगितलं की तुमच्या मुलाचा आवाज खूप छान आहे, कोणीतरी परीक्षक आलेला असतो, तो गायक गीत गायन स्पर्धेचं त्याने परीक्षण केलं, कौतुक केलं तुमच्या मुलाचं, त्यांनी म्हटलं की याला चांगला क्लास लावा, तर लावा क्लास, त्याला गाणं शिकू दे. कारण जीवनामध्ये गाणं पण महत्वाचं आहे. रडल्यानंतर आपण गायलो त्याला गाणं म्हणायचं गाऊन द्या, कधीतरी तो तुम्हाला हसवेल तरी. मुलाची ओळख करून घेण्याकरता त्याला शाळेत पाठवलं पाहिजे. ओळख झाल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यात काय बनायचं त्याचं स्किल येण्याकरता कॉलेजमध्ये पाठवलं पाहिजे. मग तो मुलगा पायावरती उभा राहतो. नाही तर तुम्ही बनवायला जातात काहीतरी मारुती आणि बनवतात काय गणपती बनवायला जातात मारुती बनवून तुम्ही काहीतरी वेगळंच बनवत असतात. एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. आपल्या आशा महोत्सवाच्या उद्घाटनाला निशा पाटील नावाच्या एका बाल कलाकाराला जिला पुरस्कार मिळाले. तिने जवळपास 142 नाटकांमधून भूमिका केल्या, वेगवेगळी नाटकं 142 परफॉर्मन्सेस केले आणि तिला राष्ट्रीय विजेती ठरली ती बालनाट्य स्पर्धेमध्ये. तिला आपण राष्ट्रीय राज्य स्तरावरचं तिला पारितोषिक मिळालं, तिला आपण उद्घाटनाला बोलवलं होतं. निशा पाटील हे त्या मुलीचं नाव. ती ज्यावेळेस तिला
मनोगत व्यक्त करायला सांगितलं. त्यावेळेस ती म्हणाली की एकेकाळी दोन वर्षापूर्वी मी आशा महोत्सवामध्ये स्पर्धक म्हणून आली होती, आज मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेली आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. नंतर ती म्हणाली की मला जरी राज्य स्तरावरचा पुरस्कार मिळालेला असला किती लागलं तरी आणि म्हणायला लागली माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, पण मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आणि मी आय एस ऑफिसर होणार हे तिने तीन वेळेस रडून रडून सांगितलं. कारण मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. मी म्हणतो मित्रांनो, पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करा, त्याचं लोड कोणाला देऊ नका. तुमची स्वप्न पूर्ण करत त्यांनी आयुष्य घालवलं तर त्यांचं स्वप्न ते केव्हा पूर्ण करतील? मग ते परत पुढची पिढी ते त्यांच्या पोरांना ऐकतील माझं नको पूर्ण कर म्हणा, आणि कोणीच आनंदी राहणार नाही. त्याच्याऐवजी मला असं वाटतं की मला मला डॉक्टर व्हायचं होतं, परिस्थितीमुळे मी होऊ शकलो नाही, तो डॉक्टर झाला तर मला आनंद होईल. पण त्याला जागचं पाहिल्यावरती चक्कर येताना काय डॉक्टर बनवत आहे त्याला चिंता आपल्याला की चक्कर उकळला तो कुठे त्याने रक्त बघितलं तर डॉक्टर होईल का होतो. त्याला सेवा करायची आहे पण त्याला अशी डॉक्टरची सेवा नाही करायची, विचार करा. आणि कृपा करून तुमचं कोणतंही स्वप्न तुमच्या मुला ती मुलगी ज्या पद्धतीने रडत होती तिला प्रचंड काउन्सिलिंगची गरज आहे असं मला वाटतं. कारण ती एका विशिष्ट उंचीवरती जाऊन पोहोचलेली आहे, तिला ते खुणवतोय, तिला ते तिरडत हो कशा करता होती तर तिला कलाकार बनायचं आहे, पण मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल. अशा दोन तळ्यामळ्यावरती मी गडबड करत राहते आणि अशाच तळ्यामळ्यामध्ये जर प्रॉपर संवाद नाही झाला तर पुढे जाऊन अशी मुलं चांगली मुलं आपला जीव गमावून बसतात. ते व्हायचं नसेल तर आपापल्या कुटुंबामध्ये चांगला संवाद व्हावा अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आपल्या मुलांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये चांगली सत्कार संपली बाळा वेळ माझी तुला एक प्रश्न. हा व्हेरी गुड, हा प्रश्न आहे चांगला आहे. त्याच्या अगोदरच्या त्या मुलाचा पण प्रश्नाशी संबंधित सिम्पल गोष्ट आहे. मी कधीच असं म्हणते मी मुलांना शिकवतो, कारण मी शिकवू शकत नाही, मी त्याला शिकण्याकरता प्रेरित करू शकतो. तुम्ही बघा, तुम्ही मुलांना सांगितलं गरम आहे हात लावू नको, चटका बसेल, गरम आहे चटका बसेल, तो ऐकतो का? ज्या दिवशी त्याला चटका बसतो त्या दिवशी तो म्हणतो हा. अनुभवातून शिकला. तुम्ही किती वेळ सांगितलं लोक म्हणतात बघण्यातून शिकतो, नाही शिकू शकत. मला सायकल चालवणारी माणसं दिसतात आणि मी बघून बघून सायकल चालवू शकेल का? नाही. मला अनुभव घ्यावा लागेल, मला पडावं लागेल, कुठेतरी खर्चटावं लागेल, परत उभं राहावं लागेल, तरच मी शिकेल. मी म्हटलं मला जमणार नाही, मी शिकणार नाही. माणूस अनुभवातूनच शिकतो. बेसिक आहे शिकण्याचं अनुभव देणं. आपण सगळेजण जे काही बघतो मुलं प्रॅक्टिकल करतात म्हणजे काय, नववी दहावी पर्यंतची मुलं शिक्षक वर्गामध्ये करून दाखवतात, मुलगा काहीच नाही करत. मुलाने घरी गया उद्योग करायचं ठरवलं तो घेऊन येतो काचेचा ग्लास, त्याला सांगितलं असतं की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे 5-20% असतं, मग तो एक काचेचा ग्लास घेतो, त्याच्यामध्ये ती मेणबत्ती लावतो, ती उलटी टाकतो आणि असं काहीतरी करता नाही बघितलं चक्क बसेल ना, असं होईल ना, तसं होईल ना, त्याचं सगळी जी क्रिएटिव्हिटी आहे आम्ही खलास करून टाकतो. एखाद्या चांगली गाडी आणलेली असते, नवीन भारी गाडी आणतात पप्पा वाढ दिवसाला 750 रुपयाची गाडी, आणि काही मी पोरगा आल्याबरोबर उलट्या बाजूने त्याला माहिती कुठून उघडायचं ते उघडून तिची पुढे डिसेक्शन करून टाकतो. असा जो होतो बाप त्याला काही आहे का 750 रुपये? पण त्या मुलामध्ये इंजिनियर चढलेला असतो, तो त्याच्यामधली कोणती तरी वस्तू घेऊन काहीतरी बनवणार असतो, त्याला विचारा. समजलं का? प्रत्येक माणूस अनुभवातून शिकतो. आपल्याला इतर लोक प्रेरित करू शकतात की हे कसं करायचं, एखादी पद्धत एखादी मेथड त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, पण करावं लागतं आपल्याला. आणि जे करतात तेच पुढे जातात, जे करत नाही ते नुसते गप्पा मारतात. माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खूप छान ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद. एक गोष्ट सांगतो, कारण आपण सगळेजण या मुलांची जी प्रश्न आहे ना, त्या मुलांची जी सगळी प्रश्न आहे, ही भौतिकतेवरची प्रश्न आहे, त्याला त्याचा चेहरा तुम्ही बघा होतो. काय नाव आहे मित्र तुझं? नाही मागचं मागचं महेश. महेश नावातच महेश आहे. महेश म्हणजे कोण माहिती होती मला? महादेव शंकराचं नाव आहे. नाव महेश आहे, पण त्याचा चेहरा बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्याला खूप बोललो पाहिजे त्याच्याशी. त्याचे प्रश्न पण खूप सुंदर आहेत, आपल्या कल्पनेच्या पलीकडचे.
एका मुलीला मी परवाच्या दिवशी फोनवरून आमच्या नातेली गेले, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मी तिला सहज म्हटलं काका आता तू मोठी झालीस म्हणजे काय गं. तुम्ही जर फेसबुकवरती असाल आणि कोणाला असं वाटत असेल की गिरीश कुलकर्णी आपला मित्र होण्याच्या लायकीचा पात्रतेचा माणूस आहे, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवा. तुम्ही बघा बघू शकाल माझ्या फेसबुकवरती कोणालाही काही टाकायची परवानगी नाही, विदाउट माय परमिशन. मी तसं सेटिंग करून घेतलं पण फेसबुक कसं वापरायचं ते बघा. त्या मुलीला जे काही मी बोललो त्याच्यातून मला जे शिकायला मिळालं ते लगेच मी फेसबुकवरती टाकलं. मी त्या मुलीला विचारलं मोठी झाली म्हणजे काय झालं, तर तिने सांगितलं मॅच्युअर झाली. धक्का होता माझ्याकरता पाचवीतली मुली उत्तर दे मॅच्युअर होणार. मी तिला म्हटलं म्हणजे मॅच्युअर होणं म्हणजे काय ग, ती म्हणजे मॅच्युअर होणं म्हणजे थोडं थोडं समजणं. मी म्हटलं थोडं थोडं समजणं म्हणजे काय, तर म्हणजे काय करावं काय करू नये हे समजणं. बघा असं विचार करू शकतात बरं पाचवी तीन मुलं. मी तिला म्हटलं की मला तिची संध्याकाळची वेळ होती, मी साडेसात पावणे सातला फोन केला होता, तिने मैत्रिणींना बोलवलं होतं साडेसात वाजता तिच्या मैत्रिणी येणार होत्या आणि तिची लगभग होती. मी तिला प्रश्न विचार तिला असं विचारलं की मला तुला एक गोष्ट सांगायची, मी सांगू का बघा बरं मी डायरेक्टली सांगत मी विचारलं तुला सांगू का, ती म्हणे सांगा ना. मग मी तिला सांगितलं की मोठं होणं म्हणजे काय, मोठं होणं म्हणजे जबाबदारीने वागणं. तुम्ही सगळ्या पालकांनी मुलांना फक्त जबाबदारीने वागवायला वागायला शिका, बाकी काहीच करू नका, काही द्यायचा प्रयत्न करू नका. ते घेत नाही त्यांना माहिती काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तुम्ही त्याला जबाबदारी टाका. खूप मुलं अशी असतात स्वतःचा अंतुराची घरी सुद्धा घालत नाही, आई वडील म्हणतात तेवढा अभ्यासाचा वेळ नाही, कशी दरिद्री माणसं होतात मग ती डिपेंडेबल होतात. तर तुमची अपेक्षा असते त्याने अमेरिकेत जावं मग आई जे म्हणते आईने काय पहिलीची भाजी खाऊ म्हणते कोणाला आवडते म्हणून तिथे कुठून भेंडी आणायची रोज, पण तिथे बनवता येत नाही. पोरगा आहे त्याला कसं काय तो काय स्वयंपाक करायचं पोरगा असल्यावर असा कृपा करून विचार करू नका. मला एक गोष्ट सांगायची की सांग पण सांगतो काय गडबड झाली पेशन संपला. आपण मुलांना भौतिकतेच्या खूप आहारी नेतो असं मला वाटतं. त्याच्यावर तरी छोटंसं उदाहरण आहे. एक माणूस होता त्याने एक नवीन गाडी आणली एकदम भारी 10 लाख रुपयाची ती गाडी बाहेर लावली. एक दिवस म्हणजे नवीन गाडीची किती काळजी घेतो ना माणूस. एकदा एक मुलगी तिच्या आईला म्हणते की आई आपली कपाटाची चावी त्या आपल्याकडे काम करणारी जी बाई मला सांभाळायला येते तिला दे ना. म्हणतो तुझं डोकं बी पिटलं का. बाई म्हणते काका आई माझी किंमत इतकी सोपी आहे का, तू कपाटाची चावी देत नाही मला मात्र दिवसभर त्या बाई बरोबर सोडते, माझी किंमत काय विचार करा. हे व्हॉट्सअपवरती आलेलं उदाहरण सांगितलं माझं उदाहरण वेगळं. ती नवीन गाडी आणलेली असते आपण गाडीची खूप काळजी घेतो, मुलांची तेवढी काळजी नाही घेत. आपण फर्स्ट टाइम काहीतरी बनवून जातो पण त्याचा किती मोठा गाव त्या मुलावरती बसलेला असतो त्याचा कधी विचार करत नाही. सगळे पोरं सगळ्यांचे पालक गॅदरिंगला उपस्थित असतात, माझे पालक मात्र इतके बिझी असतात त्यांना वेळच नसतो माझ्याकरता यायला. तो पोरगा डान्स करत असतं ना काहीतरी आकडं तरी ते बघत असतं मा बाप दिसतो का कुठे माझी आई दिसते स्टेजवरून ते बघत असतात आपल्याकडे. माई असते विचारी तिचं कामच आहे ते. मग ते कार्यक्रम झाल्यानंतर खाली आल्यानंतर सगळ्यांचे पप्पा विलगत असतात, माझेच पप्पा नसतात. मी सगळं करत आपण तेवढंच देत नाही, तेवढा वेळ द्यायला शिका. वस्तू घेऊन उपयोग होत नाही त्याचं हे उदाहरण आहे आणि वास्तवात घडलेलं उदाहरण आहे. ती नवीन गाडी आणलेली खूप काळजी घेतो माणूस. एक दिवस ऑफिसमधून येत असताना बघतो तर मुलगा त्या गाडीवरती काहीतरी करत असतो दगडाने. डोकंच फिरतं बापाचं दगड घेऊन त्याच्यावरती काहीतरी लिहितोय घरात घेतो खूप मारतो हातावरती छड्या मारतो मुलगा रडतो. थोड्या वेळानंतर शांत झाला राग. तो बघितलं तो कोणाला खूप लागलेला असतं डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर म्हणतात अहो मी इतकं मारलेलं आहे की तुमच्या मुलाचे हात कापावे लागणार आहे. हात कापले जातात मुलाचं ऑपरेशन होतं. पप्पा घरी येतात आणि मग संताप करतात त्या गाडीवरती की तुझ्यामुळे हे झालं म्हणून ते गाडीजवळ जाऊन संताप करून लात घेत मारत असतात आणि त्याचं सहज लक्ष जातं मुला मुलगा काय लिहित असतो. मुलाने दगड घेऊन गाडीवरती लव लिहिल्याचं लिहित असतो लव यू पप्पा. या माणसाने जेव्हा ती वाचलं त्याच्यानंतर त्याने आत्महत्या विचार करा असं होऊ शकतं. त्यांना आपल्यापेक्षा जास्त संवेदनशील मन आहेत. तुम्ही तुमच्या मुलांशी वेळ काढून बोला, त्यांना काहीतरी म्हणायचं आहे ते बोलू द्या. घरी आल्याबरोबर तो म्हणतो पप्पा हा म्हणतो झालं सुरू तुझा तिकडे त्याच्या साहेबाची कटकट घरी आल्यावर तुझी कटकट
गेला तो एवढा खुश होऊन जातो, त्याला काहीतरी चांगलं सांगायचं असतं की माझं ड्रॉइंग चांगलं होतं, ते सिलेक्शन झालं, असं झालं, तसं झालं. तुम्ही नंतर त्याला तुमचं सगळं शांतायला म्हणता, बोल बेटा काय तोंड आता काही उपयोग नाही, कारण त्याची वेळ गेलेली असते. वेळ द्या, आपल्याला खूप चांगलं आयुष्य आहे. काही इकडे तिकडे स्पर्धेमध्ये असं बघू नका. तुमचा मुलगा तुम्हाला ओळख देणार आहे, ती ओळख बनवण्याचं काबील बनवा, त्याला जबाबदारी टाका, त्याचं ताटवाटी त्याला उचलायला लावा, जेवण झाल्यावरती कुस्ते काढायला लावा. मुलगा असला तरी सुद्धा ही सवय त्याला आयुष्याकरता उपयोगी ठरेल. बाकी किती पण न्याय आहे की नाही झाला काही फरक नाही पडत. माणूस बनवा, तो या देशाचा नागरिक घडवा, तर आपण 2020 साली जागतिक महासत्तेच्या गप्पा माराव्या. नाही तर आपण नुसते लोकांचे पोटं भरणारे, लोकांच्या कंपन्या मोठी करणारी मुलं करू, असं होऊ नये. चांगले संवेदनशील माणसं आपल्यासारखी चांगली मुलं आपली घडावी, यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. 5 मिनिटात लिफ्ट घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला आज या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं याबद्दल संयोजकांचं कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. मी दरवर्षी जातो दिवाळीच्या कॅम्पमध्ये, पण मी नेहमी जात असतो, ते बोलवत असतात, मी जात असतो. आम्हाला आनंद मिळतो, तुमच्यासारखी मंडळी जर ऐकणारी मिळाली तर अधिक आनंद होतो. अपेक्षा आहे आपण सगळेजण याच्यावरती विचार कराल. तुम्हाला कधीही काही अडचण असली सरांकडून माझा नंबर घेऊन तुम्ही मला भेटू शकता. थँक्यू.